Sampatrao Bhaiyatsa! Bhaiyatsa! Sampatrao Bhaiyatsa! Bhaiyatsa! Sampatrao Bhaiyatsa! Bhaiyatsa! Sampatrao Bhaiyatsa! Bhaiyatsa! Are Subhanra Vansa! Bhaiyatsa! Bhaiyatsa! Subhanra Vansa! Bhaiyatsa! Sampatrao Bhaiyatsa! Bhaiyatsa! Bas! Thamadara! Hey, bag! चिखला तापून दगड मारला ना चिकूल आपल्याच अंगावर येतोय. नाही तर काय भैया, ते आपल्याला चिखल बोलले. आम्ही चिखल मग तू काय उकर ना झालास का? तू आहे ना गाढव सारखा हुंगत असतोस ती. आम्ही गाढव मग तू काय माकड झालास का? मग माकड हे बघितलं का कोण माकड आहे ती बघितलं का? अरे गप्पा सर तुमच्या. नाही म्हणजे दादा तुम्ही कशाला नादी लागताय त्यांच्या. बरोबर आहे तुझं, एकदम बरोबर आहे तुझं. आज एवढा आनंदाचा दिवस आहे, आज आपल्या मनोरंजनासाठी कोणीतरी येणार आहे. असं कोण येणार आहे? लावण्याची खान चंद्रशिलाबाई उंडणगावकर. हा 10,000 सुपारी दिली. 10,000 मग आणि हे ना. अरे छटाक बर द्राक्ष आणलं तर अक्क घरदार याचं खातो. हे ना 10,000 दिलं. ह्यांनी नाही दिले, ते गावाच्या सरपंच निधी मधून दिले. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. काहीच नाही, मला अकोल शेवाळीचा बागुलबुवा पुरस्कार पण मिळालाय. मला लईच मुख्य असा मी दिसते. मग होय ना बाई, तुमच्या अदाकारीवर ना मी लई खुश झालोय. मग काहीतरी द्या, दौलत जाता करा काही. करणारच ना, मग करणारच. ए तिथे रे भैया, हे बघा हे घ्या, एक छटाक मिरची भजी आणि पावशेर फरसाण. मला मिरची भजी नको, फरसाण ठेवा, संध्याकाळला कामाला येत. हे नाश्त्याला. अरे काय एखादा ना तुझी फरसाण असलं देतोय म्हणून. नाही तर काय, तुम्ही द्या काहीतरी चांगलं. मग आता ह्याच्या खायचे वांदेत, हॉटेल बंद व्हायला ना तिकडे जातो, तिथून भजाचा चुरा घेऊन मागतो त्यांना. लागू नको तुला सांगून ठेवतोय. बाई तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला बंगला फिक्स. हे बघा, बंगला बांधायला जमीन लागते, टॉयलेट बांधायची सुद्धा लायक नाही तुझी. आमच्या काढून बसायची गरज नाही. आमच्या कार्यकर्त्याने गेल्या आठवड्यात 2 गुंठ जागा घेतल्या. बाई तुम्हाला बंगला फिक्स. भया भैया ती माझी जागा आहे, मग मी कुठं राहू? अरे तुला जागा खोली एखादी देतो की बांधून तिथं कोपऱ्या. राखलं पाहिजेतल्या का तुला? बाय महत्वाची आहे का तुझी जागा महत्वाची? बाई महत्वाची घ्यायला कळतं, तुला कळणं झालंय. बंगला फिक्स पाहू ना. अहो त्यांनी बंगला दिला, तुम्ही द्या की काहीतरी. बंगल्याच्या अंगणात ना 7 बल्ब देतो लावायला. बघितलं किती गाठायची, बघितलं नाही तर काय दुष्ट. असं काय करताय? शेजारच्या गावात आम्ही सुपारी केली तर 1,00,000 रुपये दिले तिथल्या सरपंचांना आम्हाला. गप्र छपू, सरपंच देतील की काहीतरी? देणारच आहे ना, 2 अंडी देणार आहे मी. 2 अंडी त्याच काय करावं आता? आमले तोंडल चेंगड दिसतो. नाही तर काय, तुमच्या सारख्या भ्रष्टाचारी नेत्याच्या हातात मी गावाची जबाबदारी देणार नाही. कोण म्हणलं आम्ही भ्रष्टाचारी आहे? नाही आम्ही भ्रष्टाचारी. मी आतापर्यंत तुम्ही जे उणे दुने काढत होते ना एकमेकांचे, ते सगळं मोबाईल मध्ये मी रेकॉर्ड केलंय आणि साहेबाला पाठवलं पण आहे. त्यामुळे तुमच्या हातात सत्ता नाही. या वर्षीचं इलेक्शनचं तिकीट मी या बाईला बहाल करतो. धन्यवाद मालक. आता बाई सरपंच आणि मी त्यांचा पी आहे. साहेब ह्याला काय अर्थ आहे? एका नाचणाऱ्या बाईच्या हातात तुम्ही गावाचा कारभार देणार काय? तिला सरपंच करणार तुम्ही? अरे मग त्यात काय हरकत आहे? त्या जे जे करतात ते प्रामाणिकपणे करतात, हातच राखून कोणाचं मनोरंजन करत नाही आणि तुमच्यासारखे कोणाला लुबाडत पण नाही. भाई इलेक्शनची तयारी सुरू करा तुम्ही. हे ऐकाय, तुम्हा दोघांनाही पक्षातून काढलं. चला यार तिकडे काय करताय? चला चंद्रशिलाबाई आगे बढो, हम तुम्हारे साथ है. चंद्रशिलाबाई आगे बढो, हम तुम्हारे साथ है. चंद्रशिलाबाई आगे बढो, हम तुम्हारे साथ है. येणार आहे दादा साळवी यांच्याकडे.
सर तुमच्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस आठवतंय का? आठवावंच लागेल. 1992 पासून व्यावसायिक नाटक करत होतो आणि छोटी मोठी बक्षीस बरीच मिळाली, पण पहिला पुरस्कार मिळाला तो झीजाच. वा. आणि ह्या सिरियल बद्दल सर्वोत्तम वडील म्हणून हो, त्यावेळी जो मला काही आनंद झालाय स्टेजवर जाऊन समोर सगळी दिग्गज माणसं बसलेली, असं डोळ्यात थोडस पाणी आलं माझं. आणि यावेळी पण झालंय नामांकन, इच्छा आहेच मिळावं म्हणून. नक्कीच, आणि आमची इच्छा आहे ते तुम्हाला मिळावं. पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. स्वीटूकडे आता येणार आहे, भरपूर नामांकन आहेत तुम्हाला, काय सांगशील, कसं वाटतंय? नामांकन मिळाल्यावर कमालच वाटतं, कडक वाटतं की आपण एवढी मेहनत करतो रोज, तर इतक्या सगळ्या मोठ्या नावांबरोबर सगळ्यांबरोबर आपलं नामांकन आहे, छानच वाटतं खूप. आणि तू तर यंदा सूत्रसंचलन करणार आहे ओम बरोबर, त्या बद्दल काय सांग, किती तयारी झाली आहे? मला नाही वाटत की ती शेवटच्या क्षणापर्यंत होते तयारी, कितीही गेली तरी कमीच आहे. 4 वर्षाचे असल्यापासून मी ज्यांना बघितलंय त्यांच्या समोर आपल्याला एक वाक्य तरी नीट बोलता यावं अशीच मी प्रार्थना करते की प्लीज ते नीट व्हावं, कारण ही खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे फिंगर्स क्रॉस्ड. वा, होणार होणार, चांगलं होणार, खूप साऱ्या शुभेच्छा. यस, सुमन काकी तुमच्याकडे येणार आहे, तुम्हालाही नामांकन आहे, काय सांगाल? उत्सुकता आहे, भीती पण आहे, पण ह्यावेळेस जबाबदारी वाढल्यासारखी पण वाटते. पण त्याच जोडीला आमच्या कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त नामांकन आहेत, सगळ्यात जास्त अभिनेत्री आहेत माझ्या कॅटेगरीमध्ये, त्यामुळे ती खूप उत्सुकता पण आहे. त्यामुळे कोणालाही मिळालं तर मी उभी राहून टाळ्या वाजवणार. वा 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 वा. आणि तुम्हाला यावेळेला अवॉर्डच्या बरोबर एक कॅल्क्युलेटर देणार आहे, ती चपात्या नीट मोजा, कॅल्क्युलेटर नको रे, असं नको ना, माझी वहिनी आहे ना, मला टेन्शन नको ते. बरं ठीक आहे, वहिनीच देऊ अवॉर्ड बरोबर. कलाकाराला सुद्धा नामांकन आहे, बरीच नामांकन आहेत, काय सांगशील? जसं सत्तू म्हणाला तसं नामांकन आहे म्हणजे मला अवॉर्ड मिळालं असं वाटतंय. मला एक गंमत सांगायला आवडेल की मी 4थी-5वीत असताना जेव्हा आई काम करत होती तेव्हा झीची अवॉर्डची एक पत्रिका मिळायची, त्याच्यात नॉमिनेशन असायचं आणि तुम्ही टिक करायचं आणि सबमिट करायचं. तर तेही मी इतकं तेव्हा इनोसंटली आणि आनंदाने वाटलं की माझ्या आईला वोट करा, माझ्या मैत्रिणींना वोट करा असं दिलं होतं. आणि मला इतकं छान वाटत होतं की तितक्याच इनोसंटली मी मला वोट करा असं म्हणून ह्यावेळी ती लिंक स्प्रेड करत होते. लोकांनी वोट करो न करो मला त्यात मी आहे हेच खूप छान होतं. वा वा वा, खूप साऱ्या शुभेच्छा तुला. मालतीजी तुमच्याकडे येणार आहेत, तुम्हालाही नामांकन आहे, काय सांगाल? खूप आनंद आहे. खर तर माझ्या मनी ध्यानी पण नव्हतं आणि मला फक्त या मंचावर एक गोष्ट इथे शेअर करावीशी वाटते की माझे वडील माझ्या जन्माच्या आधी माझ्या आईला आशीर्वाद द्यायचे, म्हणजे मी फुटत असताना, की तुला मुलगी होऊ दे आणि ती कलाकार होऊ दे. त्यामुळे या मंचावर येणं, नामांकन होणं हे सगळं वडिलांमुळे आहे असं म्हणतात. त्यामुळे माझ्यासाठी हा खूप विशेष पुरस्कार आहे, ऑलरेडी मला मिळाला असं मी डिक्लेअर करू. खूप साऱ्या शुभेच्छा. सानिका, तू काय सांगशील तुझ्या नामांकनाबद्दल? माझी पहिलीच मराठी मालिका आणि पहिल्यांदाच नामांकन मिळालंय, त्यामुळे माझ्यासाठी हे खूप खूप स्पेशल आहे. आणि एक मला नक्कीच सांगायचं आहे, आमचा जेव्हा एपिसोड झाला होता चला हवा युगाचा, तेव्हा सानिका जे कॅरेक्टर समोर आलं त्यावेळेलाच मला असं वाटलं की ओके, आपण जे केलंय ते लोकांपर्यंत पोहोचतंय, लोकांना आवडतंय, म्हणून ते कॅरेक्टर आज चला हवा युगाच्या स्टेजवर आहे. त्यामुळे मला असं वाटतं मला माझा अवॉर्ड मिळाले. वा 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 वा, म्हणजे अंकुरने केलं होतं ना? अंकुरने केलं होतं. ट्रॉफी सारखं घेऊन जा. सानिका एक गरज ठेव, हे माझा अवॉर्ड म्हणून. वा, खूप साऱ्या तुला शुभेच्छा. थँक्यू सो मच. टिकाराम तुझ्याकडे येणार आहे आता, काय सांगशील? तुलाही नामांकन प्राप्त आहे आणि पहिलं बक्षीस आठवतंय का? मी शाळेमध्ये असताना मोरूची मावशीचं जे टांग टिंग टिंगाक जे गाणं आहे त्याच्यावरती परफॉर्म केलेलं आहे आणि तो मोरूची मावशीचा एक पॅच केला होता. आणि म्हणजे स्टेजवर एंट्री केली, परफॉर्म केलं, नंतर मला कळलं की मला थोडे हसतायत लोक, कारण ते स्त्री वेश वगैरे, आणि स्टेजवरून खाली आईच्या बुडत गेलेलो. तर त्यावेळी मला तिथे 51 रुपयाचं बक्षीस मिळालं. ते 51 रुपये अजूनही आहेत माझ्याकडे, ते माझ्या आईने जपून ठेवले. वा 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 वा. पूर्ण एपिसोड पहा Z5